लाडकी बहीण योजना आता सध्या चर्चेमध्ये आहे। आता लाडकी बहीण योजनेमध्ये 2,20,00,000 महिलांनी अर्ज केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 2,20,00,000 महिलांना पैसे देखील मिळालेले आहेत। आता त्यामधून काही महिला बाकी राहिल्या असतील तर त्या महिलांना देखील पैसे मिळणार आहेत। याबद्दलची माहिती देखील मी सांगणार आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे आयकन ऑलवर सिलेक्ट करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळेल। नमस्कार मित्रांनो, माझं नाव विनोद, तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, लाडकी बहीण योजना आता राज्य सरकारकडून बहिणींना एक पत्र देणार, त्यामध्ये त्या पत्रामध्ये काय निघणार आहे याबद्दलची माहिती देखील मी इथे सांगणार आहे आणि तो पत्र कसा असणार आहे, काय माहिती असणार आहे त्यामध्ये, ते देखील मी इथे सांगणार आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। यामध्ये भरपूर माहिती मी देणार आहो, ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा तुमच्या डोक्यामध्ये कन्फ्युजन राहणार नाही। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, बिलकुल स्किप करू नका, कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे आणि तुमच्यासाठी काही महत्त्वाचे अपडेट देखील सांगितलेले आहेत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा ताईंनो बहिणींनो, इथे बघा, लाडकी बहीण योजना आता राज्य सरकारकडून एक व्हॉट्सअपवर PDF पाठवण्यात येत आहे आणि काही महिलांना, भरपूर खूप महिलांना हा PDF देखील मिळालेला आहे। की त्या PDFमध्ये काय लिहिलेलं आहे ते देखील मी इथे सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका। तर बघा, त्या PDFमध्ये राज्य सरकारने किंवा जे कोणी पाठवलं असेल त्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते देखील मी सांगणार आहे। त्या अगोदर एक गोष्ट समजून घ्या, ज्या महिलांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे 1 रुपया देखील मिळाले नाही, किंवा ज्या महिला आता या 15 ऑक्टोंबरपर्यंत ज्या महिलांनी फॉर्म भरले आहेत, ज्या 10 ऑक्टोंबरपासून ते 15 ऑक्टोंबरपर्यंत ज्या महिलांनी फॉर्म भरले आहेत, अशा महिलांना अजून देखील पैसे मिळाले नाही, तर अशा महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। जर तुमच्या खात्याला DBT इनेबल असेल आणि तुम्ही जर आतापर्यंत DBT इनेबल केलं असेल तर तुम्हाला आता पैसे मिळालेले आहेत, कारण भरपूर महिलांच्या खात्यामध्ये आता हे आचारसंहिता लागल्यानंतर पण त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे आणि आमच्या गावामध्ये भरपूर महिलांना हे 7,500 रुपये परवा दिवशी आणि त्याच्या 2 दिवसाच्या अगोदर त्या महिलांना पैसे देखील मिळाले आहेत। त्यामुळे मी ही माहिती तुम्हाला सांगत आहे, तातडीची सूचना आहे। त्यासाठी फक्त तुम्ही काय करा, तुम्हाला जर KYC जर तुम्हाला DBT इनेबल कशाप्रकारे चेक करायचं त्याच्यावर देखील मी डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे। याच्या अगोदर देखील व्हिडिओ मी ते सांगितलेला आहे की तुम्हाला कशाप्रकारे चेक करायचं आहे, त्याच्यावर ऑलरेडी व्हिडिओ टाकेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन चेकआउट करा। हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टी मी स्टेप बाय स्टेप सांगितलेल्या आहे, ज्यामुळे तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही आहे। त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्या महिला आतापर्यंत पात्र असून त्यांना आतापर्यंत पैसे मिळाले नाही तर त्यामागचं काही कारण असू शकतं, तो म्हणजे एक असू शकतो DBT इनेबल नसेल, किंवा आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसेल, किंवा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल, किंवा टेक्निकल इश्यू असेल। त्याच्यानंतर तुमचं बँक खातं आधार कार्ड लिंक असेल पण बँक खातं चालू नसेल, कदाचित त्या बँक खात्याची KYC केलेली नसेल। त्याच्यानंतर तुमचं बँक खातं चालू असेल पण त्याच्यामध्ये व्यवहार केलेला नसेल, ज्यामुळे तुमच्या खात्यामध्ये ते पैसे येत नाही आहे। तर या गोष्टीची दक्षता घ्या, ज्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये। तर अशा प्रकारची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे। त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट, आता लाडकी बहीण योजने राज्य सरकारकडून कोणता पत्र आलेला आहे आणि तो कशाप्रकारे येणार आहे ते देखील मी इथे सांगणार आहे। बघा, व्यवस्थित समजून घ्या आणि व्यवस्थित ऐकून घ्या। तर बघा, पहिले तुम्हाला एक कॉल येईल आणि त्यामध्ये सांगितले जाईल की तुम्हाला हे राज्य सरकारकडून एक पत्र पाठवण्यात येणार आहे आणि तो पत्र तुम्ही व्यवस्थितपणे वाचून घ्या, अशा प्रकारे तुम्हाला त्या फोनमध्ये माहिती देईल, कदाचित तो वेगळी देखील सांगू शकतात। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका, जेणेकरून तुम्ही कोणत्याही फसवणुकीमध्ये फसणार नाही। तर तुम्हाला इथे मी सांगून देतो, बघा,
राज्य सरकारकडून अशा प्रकारची कोणत्याही प्रकारची माहिती आलेली नाही आहे। अशा प्रकारची माहिती देखील आली होती की राज्य सरकार हे बहिणींना पत्र पाठवणार आहे आणि तो पत्र देणार होते, पण तो पत्र आचारसंहिता लागल्यामुळे तो पत्र कॅन्सल करण्यात आलेला आहे आणि राज्य सरकार हे पत्र देण्यात आलेला नाही आहे। त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांना हे पत्र मिळाले आहेत तर त्या महिलांनी असं समजू नये की हा पत्र राज्य सरकारने दिलेला आहे, तर राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची माहिती किंवा पत्र पाठवण्यात आलेला नाही आहे। राज्य सरकारने हा पत्र पाठवण्याचा निर्णय घेतला होता, पण त्यामध्ये आचारसंहिता लागल्यामुळे कोणत्याही प्रकारची निर्णय घेता आला नाही, तो पत्र देण्याचा निर्णय कॅन्सल करण्यात आला, ज्यामुळे तो पत्र पाठवण्यात येणार नाही। तर त्यानंतर आता काय झालं की तो त्या गोष्टीचा फायदा घेऊन काही फ्रॉडगिरी करणारे की तुम्हाला तो पत्र पाठवत आहे, किंवा विरोधी पक्ष असू शकतात, ते कोणीही असू शकते, ज्यामुळे आपल्याला त्याच्यावरून काही घेणं नाही आणि देणं नाही। तर आपल्याला फक्त माझं फक्त एवढं कर्तव्य आहे की तुम्हाला फक्त चांगली माहिती द्यावी, जे खरोखर माहिती असते ती रियल माहिती द्यावी, हाच माझा काम आहे। तर त्यानंतर मी तुम्हाला सांगून देतो की पत्र कशा प्रकारे असणार आहे। तर बघा, स्क्रीनवर दाखवतो मी तुम्हाला पत्र कशा प्रकारचं असणार। तर बघा, तो पत्र जो लाडक्या बहिणींना येणार आहे किंवा आलेला असेल, तो पत्र जर तुम्हाला आत्तापर्यंत मिळाला नसेल तर तुम्हाला तो पत्र मी वाचून दाखवतो, तो तुम्ही व्यवस्थित समजून घ्या आणि अशा प्रकारचं पत्र तुम्हाला येणार आहे। बघा इथं, बघा लाडकी लाडली बहीण योजना, त्याच्यानंतर खाली ज्या बहिणींना पत्र येणार आहे त्या बहिणीचं इथं प्रिय जे पुढं नाव असेल तो नाव येईल, आणि त्याच्यानंतर आशा आहे की तुम्हाला माझ्या प्रिय बहिणी योजनेतून नियमित पेमेंट मिळत असेल। बघा, या योजनेने तुमच्या जीवनात जो सकारात्मक बदल घडवून आणला आहे त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे। मी तुमच्या समक्षीकरणासाठी कायम करत राहण्याचे वचन देतो। तुमचा भाऊ तुमच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देऊन तुम्हाला सतत साथ देईल। त्याच्यानंतर महायुती सत्ता आल्यानंतर या योजनेच्या मानधनात आणखी वाढ करण्यात येणार आहे। याबाबत अधिक माहिती देणारे पत्र मी तुम्हाला पाठवले आहे, कृपया ते वाचा। अशा प्रकारचं तुम्हाला एक PDF व्हॉट्सअपवर येईल, जीमेलवर येईल किंवा फेसबुकवर येईल, जिथं कुठं सोशल मीडियावर तुम्हाला मिळून जाईल, ठीक आहे। तुम्हाला तर या पत्रावर तुम्हाला लक्ष द्यायचं नाही आहे, हा पत्र फक्त एक फसवगिरी आहे, फसवणूक केल्या जाणार आहे, ज्यामध्ये तुम्ही त्याला बळी पडू नका, ज्यासाठी तुम्ही याच्यामध्ये फसू देखील शकता, तुमच्याकडून काही फ्रॉडगिरी होऊ शकते, तुमच्याकडून पैसे वगैरे घेतल्या जाणार आहे, अशा प्रकारची देखील फसवणूक होऊ शकते। त्यामुळे या आशापासून लांब राहा, तुम्हाला तुमच्यासोबत अशी फसवणूक होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे, आणि मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळत असतात। त्याच्यानंतर महत्त्वाचे अपडेट, ज्या महिलांनी आतापर्यंत DBT इनेबल केलं नसेल त्या महिलांनी लवकरात लवकर DBT इनेबल करून घ्या, कारण ज्या महिलांना आतापर्यंत पेमेंट मिळाले नाही त्या महिलांना देखील आता ही आचारसंहिता संपल्यानंतर सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे, आणि ही आचारसंहिता लागल्यानंतर पण काही महिलांच्या खात्यामध्ये, आमच्या गावामध्ये भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत, त्यामुळे मी सांगत आहे, तातडीने सांगत आहे, लक्षपूर्वक ऐका, आणि जेणेकरून तुम्हाला देखील हे पैसे मिळतील त्यासाठी DBT इनेबल करून घ्या, नसेल तर अकाउंट चालू नसेल अकाउंट चालू करून घ्या, आणि अकाउंट नंबर जर तुमच्या खात्याला अकाउंट DBT इनेबल होत नसेल तर तुम्हाला एक इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं एक नवीन खातं खोलून घ्या, त्यामध्ये तुम्हाला DBT इनेबल करून मिळेल, तो खातं देखील चालू मिळेल, त्याच्यामध्ये 150 रुपये जे काही डिपॉझिट करायचं असेल ते करून घ्या, जेणेकरून तुमचा खाता बंद पडणार आहे, आणि त्याच्यानंतर ताबडतोब त्यासोबत
KYC करून घ्या, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अडचण येणार नाही। या सर्व गोष्टी तुम्ही करून घ्या आणि लवकरात लवकर तुम्हाला देखील पैसे मिळून जाणार आहेत। हे आता जो लाडकी बहीण योजनेचा 6वा आणि 7वा हप्ता मिळणार आहे, याची तारीख अजून देखील डिटेलमध्ये सांगितलेली नाही आहे, अजून देखील वरून अजून माहिती आलेली नाही आहे। याबद्दल ज्यावेळेस माहिती येईल त्याच वेळेस आपल्या चॅनलवरती नक्कीच व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे आयकॉन ऑलवर सिलेक्ट करून घ्या, कारण व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळेल, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओची अपडेट मिस होणार नाही। तर भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद ताईंनो। आय होप, मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल, ही माहिती आवडली असेल। व्हिडिओ जरासाही जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण त्यांच्यासोबत देखील फसवणूक होऊ नये, फसवगिरी होऊ नये, त्यांचे देखील पैसे जाऊ नये। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करून जास्तीत जास्त माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा। तर भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद ताईंनो।